या आने समूह बेल आइकॉन पर क्लिक करू या मधमाशी ने केली कमाल। एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा। शेताभोवती त्याने झाडे लावली होती। त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते। त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या। त्या सर्वांची खूप मैत्री होती। एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली। फिरता फिरता ती शेतात पोहोचली। शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत। मुंगीला फुले खूप आवडली। ती गेली शेतकऱ्याकडे। त्याला म्हणाली, शेतकरी दादा, शेतकरी दादा, काम करता सदान कदा, करणार का यंदा फुलांचा धंदा? शेतकरी म्हणाला, हो ग बाई, करतो ना धंदा। फुले तोडतो, बिया वाळवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो। शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला। तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले। घरी आली, फुलातल्या बिया काढल्या। काही बिया कोकिळेला दिल्या, काही बिया खारुताईला दिल्या, काही चिमणीला, तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या। स्वतःही काही घेतल्या, त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या। कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या। तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया। कावळ्याने बिया पाहिल्या, तो म्हणाला, का ग बाई असं करतेस? अंड्याबरोबर बियाही ठेवतेस? नको माझ्या घरट्यात बिया, सगळ्या बिया जातील वाया। कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या। चिमणीने पाहिल्या बिया, बसली बिया सोलायला। सोलता सोलता कंटाळा आला। काय बाई त्रास, म्हणत निघून गेली खेळायला। खारुताई होती खूप चपळ, सारखी तिची बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली। प्रत्येक बी लपवून ठेवली, शेंड्यावरून जमिनीवर, जमिनीवरून शेंड्यावर। खेळता खेळता बी आणि बी खाऊन टाकली। मधमाशी होती मोठी चतुर, काम करण्यास नेहमीच आतुर। बिया पाहून विचारात घडली, करावे काय बियांचे, भले व्हावे सर्वांचे। उपाय काही सुचेना, झोप काही लागेना। सकाळ होताच चटकन उठली, बिया घेऊन जमिनीवर आली। आनंदाने गाऊ लागली, यारे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो। कावळा म्हणाला, कशासाठी कशासाठी? मधमाशी म्हणाली, बिया रुजत घालण्यासाठी। यावर कोकिळा म्हणाली, मला नाही वेळ, कामाचा आणि माझा कधी बसायचा मेळ। कोकिळा गेली उडून, चिमणी राहिली झोपून। कावळा म्हणाला, माझ्याच्यानी होणार नाही, काम करून दमलोय बाई। खारुताई आली सरसर, डोळे फिरवीत गरगर। मधमाशीला म्हणाली, ताई ताई थांबतेस का जरा, बघ सुटलाय छान सवारा, खेळून घेते पोटभर, तोपर्यंत काम तूच कर। मग मधमाशीने बिया रुजत घातल्या। पावसाळा आला, पाऊस पडला, बिया रुजल्या। रोपटी भरभर वाढू लागली, त्याला पिवळी फुले आली। फुले वाऱ्यावर डोलू लागली। फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली, रुजत घातल्या बिया चार, त्याला आली फुले फार। कामाची धरारे कास, तरच मिळेल पोटाला घास। मधमाशीने केली कमाल। स्वाध्याय। प्रश्न एक, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द कोणते? उत्तर, सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत। आ, मुंगीने शेतकऱ्याला कोणता प्रश्न विचारला? उत्तर, शेतकरी दादा, काम करता सदांकदा, करणार का यंदा फुलांचा धंदा? स,
असा प्रश्न विचारला. मुंगीला फूल का आवडले? उत्तर, कारण किवळी धुमक टपोरी आणि टवटवीत सूर्यफुलांच्या बिया तिला खायला मिळाल्या. चिमणी खेळायला का निघून गेली? तर कारण बिया सोलता सोलता तिला कंटाळा आला होता. प्रश्न दोन. दोन तीन वाक्यांत उत्तरे लिहा. अ, झाडांवर कोण कोण राहत होते? तर झाडांवर चिमणी, कावळा आणि कोकिळा, खारुताई, मधमाशी राहत होते. आ, मुंगीने कोणाकोणाला बिया दिला? तर काही बिया कोकिळेला दिल्या, काही बिया खारुताईला दिल्या, काही चिमणीला, तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या. स्वतः ने काही घेतल्या? प्रश्न तीन. कोणी केले ते लिहा. अ, बिया दुसऱ्याच्या घरट्यात ठेवल्या. तर कावळा. आ, बिया सोलल्या. तर चिमणी. ई, सगळ्या बिया खाल्ल्या. तर खारुताई. ई, बिया टाकून दिल्या. तर कावळा. बिया रुजायला घातल्या. तर मधमाशी. प्रश्न चार. कशासाठी ते लिहा. अ, मधमाशी सर्वांना बोलवत होती. तर बिया रुजत घालण्यासाठी. आ, मुंगीने बिया जपून ठेवल्या. तर पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या. ई, खारुताई शेंड्यावर गेली. तर बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली. प्रत्येक बी लपवून ठेवली. ई, शेतकरी बियांतून तेल गाळतो. तर आपल्या सर्वांना खाण्यासाठी तेल मिळते. प्रश्न पाच. कोण म्हणाले? अ, फुले तोडतो, बिया वाळवतो. तर शेतकरी. आ, सगळ्या बिया जातील वाया. तर कावळा. ई, कशासाठी? कशासाठी? तर कावळा. ई, तरच मिळेल पोटाला घास. तर मधमाशी. प्रश्न सहा. विविध तेलबियांची नावे लिहा व संग्रह करा. तर सूर्यफूल, करडे, मोहरी, सोयाबीन. उपक्रम मधमाशी बद्दलची माहिती मिळवा. वर्गात सांगा. तर मधमाशी पासून आपल्याला मध मिळते. मध खूप औषधी असते. मधमाशी फुलांमधून मध गोळा करते. मधमाशीचे पोळे असते. सावरपाडा एक्सप्रेस. कविता राऊत.